नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे। कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत। कालच्या भागात आपण पाहिलं की कँडी आणि क्रेगनं श्री आणि श्रीमती कोरी यांना अत्यंत प्रेमाने निरोप दिला। श्रीमती कोरींना म्हणाला की ती दोघं अमेरिकेतील रस्त्यावरून ॲडव्हेंचर ड्रायव्हिंग करत अलास्का मार्गे रशियाला पोहोचणार आहेत, पण अमेरिका ते रशिया असा एखादा रस्ता मार्ग खरंच अस्तित्वात आहे का? अमेरिकेतून थेट रशियाला जाता येतं का? अमेरिका खंड वेगळा आणि रशिया आशिया खंडात आहे, मग हे कसं शक्य? तर मित्रांनो, आपण जगाचा नकाशा नीट उलगडून पाहिला आणि तो असं कागदावरती व्यवस्थित एका रेषेत ठेवला तर आपल्या लक्षात येतं की उत्तर अमेरिका खंड आणि उत्तर रशियाचा उत्तर भाग जवळपास जोडलेला आहे। दोनही देशांच्या सीमा एका ठिकाणी फक्त 3.8 किलोमीटर इतक्या कमी अंतरावर आहेत, किंवा टेक्निकली पाहिलं तर फक्त 3.8 किलोमीटर या गॅपमुळे हे दोन बलाढ्य देश विभागले गेले आहेत। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर अमेरिका खंड आणि रशियाच्या सीमांमधील सगळ्यात जवळचा भौगोलिक बिंदू पॅसिफिक महासागरामध्ये स्थित बेरिंगच्या सामुद्रधुनीत आहे। बेरिंग स्टेटमध्ये दोन लहान बेटं आहेत, बिग डायोमेड किंवा टुमारो आयलंड जे रशियामध्ये, तर लिटिल डायोमेड अर्थात यस्टरडे आयलंड हे बेट अमेरिकेच्या हद्दीत आहे। हिवाळ्यामध्ये अतिशीतकाळामध्ये या दोन बेटांमधील पाणी पूर्णपणे गोठून जातं आणि अक्षरशः बर्फाचा पांढरा शुभ्र जाड रस्ता तयार होतो, कधी कधी हातभर 8 मीटर इतका जाडही असतो। तर या अतिथंडीच्या मोसमामध्ये अमेरिकेतून रशियाला चालत जाणं शक्य होतं, पण दोन देशांच्या टाइम झोनमध्ये असलेल्या फरकामुळे अमेरिकेतून रशियापर्यंतच्या फक्त 3.8 किंवा आपण व्यवहारासाठी 4 किलोमीटर म्हणू, हे अंतर पार करण्यासाठी जवळपास 21 तास लागतात। प्रत्यक्षात 21 तास नाही, पण टाइम झोनमुळे ते 21 तासाचं अंतर ठरतं। म्हणजे अमेरिकेतून निघून रशियाला आलं तर दुसरा दिवस तिथे उजाडलेला असतो। हा सगळा गमतीचा आणि माहितीचा भाग झाला। प्रत्यक्षात दोनही देशांच्या सुरक्षा कारणास्तव असं करणं अगदीच अशक्य आहे, त्यामुळे आपले कथानायक आणि नायिका असं काही करू शकतील असं वाटत नाही आणि असं काही ते करणारही नाही। पण या मजेशीर संवादासोबतच आपण मोक्षिता या कादंबरीच्या उत्तरार्धातील पहिली कथा संपली। आता अद्दल या दुसऱ्या कहाणीला सुरुवात करत आहोत। या कथेमध्ये क्रेग आणि कँडी कोणाला आणि कशी आणि का अद्दल घडवतात, की त्यांनाच अद्दल घडते ते पाहूया कथेच्या येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण माझी कादंबरी ऐकल्यानंतर कृपा करून आपला अभिप्राय नक्की कमेंट करत जा आणि आवडल्यास लाईकचं बटन प्रेस करून मला प्रोत्साहन द्या। धन्यवाद, नमस्कार। ए कँडी, चल तयारी कर, येत्या फेब्रुवारी मध्ये अम्स्टरडॅम मध्ये एक दागिन्यांचं भव्य प्रदर्शन भरणार आहे। आपली कंपनी यात सहभागी होत आहे, तुलाही यावं लागणार आहे सोबत, क्रेगनं कँडीला डावा हाताच्या कोपऱ्याने डोसत म्हटलं। मस्त, मलाही पाहायचं आहे नेदरलँड, किती सुंदर देश आहे, नाही मजा येईल, कँडी उत्साहात म्हणाली। अहो बाईसाहेब, आपण फिरायला नाही जाणार आहोत बरं का? आपण तिथं भरणाऱ्या 25व्या इंटरनॅशनल गोल्ड अँड डायमंड एक्झिबिशन 2008 या कार्यक्रमासाठी जाणार आहोत। आपल्यासोबत कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि काही कलात्मक दुर्मिळ वस्तूही आपण नेणार आहोत। मला वाटतं तू आपल्या दुकानातील काही निवडक दागिन्यांची निवड करावीस, आपल्याला लवकरच कामाला लागावं लागणार आहे। जगभरातील मोठमोठ्या डायमंड कंपन्या आणि अँटिक शॉप्स यामध्ये सहभागी होत आहे, या निमित्तानं जगाला आपल्या दुकानाचं नाव माहीत होईल।
असा विचार केलाय मी. काय वाटतं तुला? क्रेगने स्पष्ट केलं. ओके, असं असेल तर मी लागते का मला? आपल्या दुकानातील काही खास अशा 18व्या आणि 19व्या शतकातील वस्तू आणि दागिन्यांची मी यादी तयार करते आणि तुला दाखवते. मग आपण त्यापैकी कोणत्या वस्तू घेऊन जायच्या त्यावर एकदा चर्चा करून ठरवू. चालेल ना तुला? कँडीने विचारलं. ठीक आहे, पाहू किती हुशार व्यावसायिक झाली असती. मलाही समजेल त्यानिमित्तानं माझी बायको किती तयार झाली. तिला जरासं चिडवत क्रेग म्हणाला. ऍम्स्टरडॅम स्क्वेअर मधील ट्युलिप इन हे पंचतारांकित हॉटेल गेल्या 3 दिवसापासून अक्षरशः गजबजून गेलो होत. देश विदेशातील मोठमोठ्या डायमंड आणि गोल्ड कंपन्या तसंच अँटिक दागिन्यांचे दुकानदार इथं येऊन पोचले होते. अजून प्रदर्शनाला सुरुवात झालेली नसली तरी वातावरणात स्पर्धा आणि चढाओढ लागल्याचं स्पष्ट जाणवत होत. ट्युलिप इनच्या भव्य अशा मोठ्या उघड्या मैदानात प्रदर्शनासाठीचे जवळपास 2500 स्टॉल्स लागले होते. संपूर्ण मैदान लाल रंगाच्या कार्पेटनं सजलं होतं. पहावं तिथे बुलेट प्रूफ काचेचे स्टॉल्स दिसत होते. प्रत्येक स्टॉलच्या आजूबाजूला सशस्त्र पोलीस आणि वेगवेगळ्या सिक्युरिटी कंपन्यांचे गार्ड्स दिसत होते. प्रत्येकावर आणि प्रत्येक कोपऱ्यावर त्यांची आणि कॅमेऱ्यांची नजर होती. व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय आतमध्ये चिटपाखरू येऊ शकत नव्हतं. क्रेगच्या किरा डायमंड्स ऍट सीसी स्टेन्स्लोवस्कीज या दुकानासाठी दुसऱ्या रांगेतील तिसरं दुकान दिलं गेलं होतं. 8 फूट रुंद बाय 15 फूट लांबीची 3 बाजूंनी बंद अशी काचेची ती कॅबिन होती. समोर संपूर्ण 15 फूट लांबीचं सलग आडवं काउंटर आणि त्यातच आतमध्ये जाण्यासाठी 2 फुटांचं सरकवता येणारं छोटस अजून एक काउंटर, जे आत गेलं की दुकानदार आतून कडी लावून बंद करू शकत होता, जेणेकरून बाहेरील माणूस दुकानाच्या आत जाऊ शकत नव्हता. मागील भागात वेगवेगळ्या मापाचे काचेचे शोकेसेस तयार केले होते. त्यात दुकानदार आपल्या वस्तू प्रदर्शनासाठी मांडू ठेवू शकत होते. त्यापैकी एखादी वस्तू हवी असल्यास दुकानदार ती पुढे असलेल्या काउंटरवर ठेवून ग्राहकाला दाखवू शकणार होता. कँडीनं सोबत आणलेली पार्सल उघडली आणि त्यातील विविध वस्तू काढून त्या मागच्या भिंतीवरील शोकेसेसमध्ये लावायला सुरुवात केली. सर्वप्रथम गॉथिक आणि मध्ययुगीन युरोपियन पद्धतीची 18व्या शतकातील फिरोजा रंगाची गोल मणी असलेली हिरेजडीत कर्णफुल तिने शोकेस मधल्या एका बाहुलीला घातली. त्यानंतर दुसऱ्या खणात पारंपरिक व्हिक्टोरियन पद्धतीचे निळी मीनाकारी केलेलं सोनं आणि हिरेजडी डूल आणि गळ्यातील हार तिनं लावला. त्याच्या शेजारी सापाच्या आकाराचे अस्सल मोती आणि हिरे लावलेलं ब्रेसलेट ठेवलं. त्यासोबत मॅचिंग म्हणून 2 भागात उघडलं जाणार हिऱ्यांचं पेंडंट लावलं. त्याच कप्प्यात मधोमध एक हिरवा कंच मोठा पाचू आणि त्याच्या भोवताली सोन्याच्या पानांची सुंदर नक्षी असलेलं घड्याळासारखं दिसणार एक सुंदर ब्रॅसलेट ठेवलं. एक 7 कॅरेटचा भला मोठा नीलम जडवलेली पुरुषांनी घालायची अंगठी आणि तिच्या सोबत निळे आणि पांढरे हिरे जडवलेली कर्णफुल तिनं ठेवली. दुसऱ्या बॅगेतून सभोवताली हिरे लावलेलं आणि मध्यभागात मध्यम आकाराचं नीलम लावून बनवलेलं एक क्रॉस पेंडंट तिनं मॅच केलं. पुढच्या शोकेसेसमध्ये पारंपरिक पद्धतीनं मीनाकारी केलेलं लॉकेट मांडलं. त्याच्यासोबत हिरे आणि माणिक जडवून तयार केलेली कर्णफुल आणि त्यांच्यासोबत त्याच पद्धतीची पण बरीच मोठी असलेली कर्णफुल तिने ठेवली. त्या पुढच्या कप्प्यात एक 3 पदरी मधोमध मोठा मोती असलेली चेन मांडली. इतक्यात तिच्या हालचाली पाहत नुसता बसून राहिलेला क्रेकडे तिनं पाहिलं. तो हाताची घडी घालून डाव्या गालाला 2 बोट लावून तिच्याकडे नुसतं पाहत होता. क्षणात तिला राग आला. ती म्हणाली, हे बरंय रे तुझं,
मी गेले 6 महिने या प्रदर्शनासाठीच्या तयारीसाठी मरमर मरते आहे, आणि तू नुसतं पाहत काय बसलायस? काहीतरी दयामय आहे की नाही तुला? पण क्रेगचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती तावातावानं त्याच्याकडे आली आणि त्याच्या कानाजवळ जात ओरडत म्हणाली, ए हॅलो मिस्टर क्रेग, मी तुमच्याशी बोलत आहे. त्यावर भानावर येत तो म्हणाला, ओ इजवेन नीती, मी पाहत होतो, किती मन लावून काम करत होतीस ग तू, छान वाटत होतं पाहताना, किती छान सजवल्या आहेत सगळ्या वस्तू, अगदी अप्रतिम. उगाच काहीतरी सांगू नको, कामचोर कुठला, तिनं म्हटलं आणि त्याच्या शेजारील खुर्चीत बसून त्याच्याकडे पाहिलं. क्रेग हसून तिच्याकडे पाहत म्हणाला, हे बघ किती छान सजवलंयस ग तू, किती व्यवस्थित लावल्या सगळ्या वस्तू, मी काही मदत केली असती तर तुला चालली नसती. हे इथे का, ते तिथं का, बरं तरी दिसतं का, तुला काही ब्युटी सेन्सच नाही, अगदी अरसिक माणूस आहेस तू, असं सगळं मला ऐकवलं असतं. त्यापेक्षा तुला त्रास न दिलेला बरा, नाही का? असा मी साधा सरळ विचार केला. किती केलं तरी तू शेवटी मालकीण बाई नाही का या सगळ्याची? आपले डोळे मोठे करत ती म्हणाली, हो बरोबरच आहे ते, तू कुठूनही काहीही पसारा करून ठेवला असतास आणि तो निस्तरताना मी हैराण होऊन गेले असते. जाऊ दे, आहे तेच बरंय, पण सामान लावायला नाही तर निदान ते पेट्यांमधून काढून द्यायला तरी मदत करायचीस ना. मला सामान काढायला सारखं सारखं या स्टुलावरून खाली उतरावं लागते आणि वस्तू घेऊन पुन्हा स्टुलावर चढून लावावे लागत आहेत. दिसत नाही का तुला माझी कसरत कुठलं कुठला? ओ असं आहे का, माझ्या लक्षातच नाही आलं. ओके सॉरी बाई. सांग काय देऊ? त्यानं एक बॉक्स उघडत साळसूतपणानं विचारलं. कँडीनं त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेनं पाहिलं आणि काहीही न बोलता त्याच्या हातातली बॉक्स हिसकावून घेत त्यातील हिरव्या रंगाची क्रिस्पोरस फुलं असलेली पेंडंट काढून स्टँडवरील बाहुलीच्या गळ्यात घातली आणि क्रेगनं पुढं केलेल्या दुसऱ्या बॉक्समधून एक पाचूचं ब्रूज घेतलं आणि त्या बाहुलीच्या मोकळ्या केसात तिनं शिताफीनं अडकवलं. काय आहे हे, डोक्यावर का ठेवलंय तिच्या? त्यानं साळसूतपणे विचारलं. ब्रूज म्हणतात त्याला, केसात माळतात ते, डोक्यावर नाही ठेवत, अजिबात डोक्याचा वापर करत नाही, जपून ठेवलाय जणू मेंदू. तिचा राग अजूनही गेला नव्हता. ती गालफुगवत म्हणाली. दुसरं वाक्य तिनं काहीशा हळू आवाजात उठलं होत. असं होय, बरं झालं, मला कशी माहीत असणार तुमची बायकांची आयुध, मला वाटलं ते कपड्यांना अडकवत असावेत. बघ तू आहेस म्हणून निभावत तरी माझं, नाहीतर मला काय माहित हे बायकांचे दागिने. तो हसत म्हणाला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं काम चालू ठेवलं. पुढच्या बाहुलीच्या गळ्यात तिनं एक अंड्याएवढं मोठ्या आकाराचं सोन्याचं पेंडंट घातलं. क्रेगनं पुढचा बॉक्स उघडला. त्यात नवीन पद्धतीचे पण पारंपरिक पद्धतीने तयार केलेले फ्रेंच दागिने होते. त्यात वेगवेगळ्या आकाराच्या स्त्री पुरुषांच्या अंगठ्या, स्त्रियांसाठीचे विविध नेकलेस आणि कर्णफुलं होती. त्यामध्ये विविध रंगी हिऱ्यांनी अगदी बारीक खड्यांनी मोहकपणे सजवलेली चांदीची छोटी गोल डबी पण होती. कँडीनं ती उघडली आणि त्यात एकला एक मोठा मोती घेत ठेवला आणि तशीच उघडी ठेवून ती शोकेसमध्ये व्यवस्थित मांडली. तिनं क्रेगच्या हातातील हिऱ्यांच्या बारीक सुऱ्यापासून तयार केलेलं ब्रेसलेट आणि इयरिंग शोकेसमध्ये ठेवल्या आणि ती स्टुलावरून खाली उतरली. दुसऱ्या बॉक्समधून तिनं एक बाहुली काढली आणि ती घेऊन ती पुन्हा चढली आणि मगाचे दागिने तिला घालू लागली. अगं अगं उतरलीस कशाला, मला नाही का सांगायचं, मी दिली असती की, क्रेग तिच्याकडे पाहत म्हणाला. सांगायला कशाला हो, समजत नव्हतं, इथले स्टँड संपले आहेत ते, कँडीनं रागानं म्हटलं. हो ग खरंच, या पन्नी माय. मग क्रेगनं तिला बॉक्समधून एक बाहुली काढून दिली आणि दुसऱ्या बॉक्समधून सोन्याचे किनार आणि स्टँड असलेला वाईन ग्लास. अरे काय हे, बघ मी आता तू न सांगता दिली की नाही बाहुली, धन्यवाद सुद्धा म्हणत नाही, काय म्हणावं तुला? अरे देवा, माझ्या नशिबी आले की काय, की सगळ्यांच्याच बायका अशा असतात, हळू आवाजात पुटपुटत म्हणाला. हो काय, स्पासिवा, फारच आभारी आहे बरं मी आपली. आता हा वाईन ग्लास काही या बाहुलीच्या कानात घालू
की गळ्यात अडकवू? कँडीनं रागावत म्हटलं आणि क्रेगला आपली चूक समजली. आता दोघांनाही हसू आलं. दोन मुलांची आई आहेस असं वाटत नाही हा तुझ्याकडे पाहून. तुला लग्नाची मागणी घालावी असं वाटतं कधी कधी, तो आपला डावा डोळा बारीक करत म्हणाला. ती स्टुलावरून खाली उतरली आणि क्रेगच्या पुण्यातील खुर्चीत बसली आणि त्याचे डोळ्यात पाहू लागली. त्याचे शांत नितळ डोळे निळे होते. तिला ते अतिशय आवडत असत. त्यात पाहिलं की आपण एखाद्या शांत समुद्र किनारी बसून ध्यान करत आहोत असं तिला वाटत असे. काहीसा वेळ तसाच गेला. मग क्रेग म्हणाला, तर लागायचं का कामाला पैसे? अजून आपलं बरंच सामान आवरायचं आणि लावायचं बाकी आहे. काही न बोलता ती उठली आणि बॉक्सच्या पसाऱ्यामधून एक पार्सल उघडलं. आतमध्ये पारंपरिक रशियन वस्तू होत्या. तिनं त्या एक एक करत उघडायला सुरुवात केली. दे आण, मी लावत होत्या, क्रेग म्हणाला. दुसऱ्या मोठाल्या बॉक्स मधून एका सोन्याच्या नाजूकच्या स्टँडवर लटकवलेला छोटासा चाकू तिनं काढला. या रत्नजडित चाकूला दोन सोन्याच्या साखळ्याही लावल्या होत्या. अत्यंत सुंदर असा हा शोपीस क्रेगनं दुकानाच्या मध्यभागात असलेल्या कप्प्यात ठेवला आणि त्याच्या शेजारी झार निकोलस दुसरा वापरत असलेली सोन्याची किनार असलेल्या जेवणाच्या काचेच्या प्लेट्स त्यानं उभ्या ठेवल्या. त्याच्या शेजारच्या खणात पाचू आणि पिवळी पांढरी नाजूक मीनाकारी केलेली दागिन्यांची छोटीशी पेटी उघडी करून ठेवली आणि त्यात मग कँडीनं एका बाहुलीच्या गळ्यात घातलेला मोत्यांच्या माळा काढून काढल्या आणि त्या अर्धवट आतबाहेर अशा छान रचून ठेवल्या. जणू ती लहानशी पेटी मोत्यांच्या माळांनी दुथडी भरून वाहत होती. सगळ्यात वरच्या बाजूला असलेल्या मोठ्या कप्प्यात तिनं निळ्या पांढऱ्या रंगांची फुलांची नक्काशी केलेला चांदीचा बदकाच्या आकाराचा क्लोवश, क्लोवश म्हणजे रशियन ग्लासचा किंवा पेल्याचा एक प्रकार, तो तिनं तिथं ठेवला. मग कँडीनं बॉक्स मधून आणखीन 6-7 क्लोवश काढून तिथे ठेवले. ते सर्व त्याच कप्प्यात कलात्मकरित्या लावून क्रेक खाली उतरला. जरास दूर जात त्यानं आपण लावलेलं सामान बरोबर दिसत आहे किंवा काय ते पाहिलं आणि मग तो स्वतःवरच खुश झाला. तेवढ्या वेळात कँडीनं एक मोठा बॉक्स उघडला. त्यात डोक्यावर निळाशार काचेचा पसरट फ्लॉवर पॉट घेतलेला एक चांदीचा मुलगा होता. त्यानं आपल्या दुकानाच्या उजव्या कोपऱ्यात त्या चांदीच्या मुलाला नीट ठेवलं आणि त्याच्या हातातील फ्लॉवर पॉट मध्ये कँडीनं मगा दिलेली ताजी फुलं ठेवली. पुढच्या बॉक्समध्ये मीनाकारी केलेल्या आणि लांब हँडल असलेले सोन्याचे 6 कप होते. ते त्यानं समोरच्या कप्प्यामध्ये सुबकतेनं लावले. त्यांच्या मागे लाकडाचं कोरीव काम केलेला आणि त्यावर चांदीचं नक्षीकाम केलेलं एक फुलाकार तबक ठेवलं. तसं करताना त्यानं आधी रचलेले कप हळुवारपणे काढून पुन्हा एकदा लावले. बाजूच्या कप्प्यात मीनाकारी केलेली आणि सोन्याची इटुकली झालर असलेली लाकडाची बाजूच्या कप्प्यात मीनाकारी केलेली आणि सोन्याची इटुकली झालर लावलेली लाकडाची ब्रेडची डिश ठेवली. त्याच्या बाजूला पारंपरिक रशियन कारागिरी केलेलं लाकडाचं मॅगझिन होल्डर ठेवलं आणि कँडीकडे पाहिलं. मग तिनं मघा सामानात मिळालेले 2-3 मॅगझिन्स त्याला दिले. ती त्यानं त्यात व्यवस्थित लावून ठेवली. त्याच्या खालच्या कप्प्यांमध्ये काचेवर सोन्यानं नक्षीकाम केलेले 10-12 वोडका कप ठेवले. न बोलता कँडीनं त्याला एक वोडकाची भरलेली बाटली दिली. ती त्यानं त्या कपांच्या बाजूला नीट मांडली. डाव्या बाजूच्या मोठ्या कप्प्यात पितळ आणि लाकडी नक्षीकाम असलेली दागिन्यांची मोठी पेटी ठेवली. मग कँडीनं त्या पेटीत उरलेल्या काही सोन्याच्या चेन्स आणि मोत्यांच्या माळा दिसतील अशा व्यवस्थित लटकावून ठेवल्या. एका बॉक्समध्ये अगदी बारीक माणिकांपासून तयार केलेला एक लालसुटूक गुलाब आणि त्याभोवती
पाचूच्या चुरांपासून तयार केलेली इवलाली पानं असलेला सुंदरसा नेकलस तिनं एका बाहुलीच्या गळ्यात घातलं आणि तिला त्या दागिन्यांच्या पेटीजवळ उभं केलं. शेवटच्या बॉक्समध्ये पाचूंच्या बारीक मण्यांचा जाड गोफ होता. त्या हिरव्या कंच गोफच्या मधोमध पांढऱ्या शुभ्र टप्पोरे मोत्यांचा फुलांचा गुच्छ लटकवला होता. अगदीच अप्रतिम दिसत होता तो नेकलेस. तिनं क्रेकडे पाहिलं, तो तिच्याकडेच पाहत होता. मग तिनं जरास हसून तो आपल्या गळ्यात घातला आणि शोकेस समोर न हालचाल करता उभी राहिली. कँडीनं घातलेला पांढरा लॉंग पेन्सिल स्कर्ट आणि डार्क ग्रीन रंगाच्या स्पॅगेटी टॉपला तो नेकलेस अगदी शोभून दिसत होता. ही छान भावली आहे, जराशी नकटी आहे पण गोड आहे. आता कोणी जर हा नेकलेस मी सांगितलेल्या किमतीला खरेदी केला ना, तर त्याला सोबत ही बाहुली मी फ्री द्यायचं ठरवलं आहे, क्रेक डोळे मिचकवत म्हणाला. अॅम्स्टरडॅम मध्ये भरलेल्या 25व्या इंटरनॅशनल गोल्ड अँड डायमंड एक्झिबिशन मध्ये क्रेक आणि कॅंडी भाग घेतात. सोबत रशियाहून कोट्यवधी रुपयांचे दागिनेही येतात. एक्झिबिशन मध्ये नक्की काय होतं, काय घडणार आहे पुढे पाहूया येणाऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.